मी सामनात येऊन जा आता पुढच्या वेळी. नाही आम्ही सांगतो काय झालं खरं म्हणजे, ही पण बैठक आम्ही काल परवकडेच लावली. मी ऍक्च्युली आज बघत होतो की आपण होतात की नाही, पण सॉरी आपण पुढच्या वेळी नीट करू. ठीक आहे, आपण करू नीट, नक्की करू. नाही मी पण आता ही बातमी आपल्याच माध्यमातून बघत आहे, मला वाटतं जास्ती वक्तव्य करणार नाही, थोडं त्याच्यातून स्पष्ट होऊ द्या काय चित्र आहे. नाही मी पण आपल्याच माध्यमातून बघितलेलं आहे, पण एक आहे आपण पाहिलं असेल माझा परत परत प्रश्न, कारण हा प्रश्न मी सोडणार नाही, याच्यात चौकशी झालीच पाहिजे, की जालन्यामध्ये जेव्हा पहिलं आंदोलन आपण पाहिलं असेल लाठीचार्ज झाला, त्याचा आदेश देखील कोणी दिला होता? गृहमंत्र्यांनी दिला होता की मुख्यमंत्र्यांनी दिला होता? हा देखील सांगणं गरजेचं आहे, कारण आता आरक्षण द्यायचंच होतं, मग त्यावेळी लाठीचार्ज करण्याची मराठा समाजावर काय गरज होती याला? आज आज देशभरात आपण पाहतोय की सगळेच जे लोक आपल्या न्यायकांसाठी लढत आहेत त्यांच्यावर असाच फोर्सचा वापर केला जातोय. जे शेतकरी बांधव देखील आपण पाहतोय दिल्लीकडे जात आहेत, त्यांना काही नक्षलवादी कोण बोलत आहे, कधी CRPF त्यांच्या मागे लावत आहेत, कधी अश्रुधूर सोडला जातोय, हे कशासाठी होत आहे? देशात सगळे नागरिक, मग कुठचाही समाज आरक्षण मागत असेल किंवा शेतकरी त्यांच्या न्यायहक्कांसाठी लढत असतील, त्यांना ऐकून तर घ्या, बोलून तर घ्या, चर्चा तर करून घ्या, पण हुकुमशाही हे वातावरण आता देशात पसरलेलं आहे. नितेश राणे या ठिकाणी म्हणाले की देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वी तुम्हाला आमची भिंत या ठिकाणी ओलांडावी लागेल. काय काय काही लोकांवर मी वक्तव्य न करलेलं पसंत करतो, कारण नाही तर आपली लेवल खाली होते. मला वाटतं एकच आहे की आपण पाहत असाल की वातावरण ह्या भाजपानी जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं, धर्मामध्ये भांडणं लावायचं हे तेच करत आहेत, विष पेरत आहेत. आणि माझं एकच सांगणे पुन्हा एकदा की हे विष पेरून काही होणार नाही, हे सगळ्यांना एकत्र घेऊन चाललेलं पाहिजे, कारण जर विष जर पेरलं तर महाराष्ट्रात उद्योगपती काय कोणी नोकऱ्याच राहणार नाहीत आपल्या राज्यात. पूर्णपणे आपण पाहताय की राजकारणाचं एक तर वाट लावून ठेवलेली आहे, राजकारणाचा चोथा केलेला आहे, आणि त्याच्यात ते राजकारण आणि मग आता समाजात आपण पाहतोय की समाजात देखील वातावरण एकदम विषाचं करून ठेवतात, तर नक्की मिळणार काय भाजपाला महाराष्ट्र मागे नेऊन मिळवायचं तरी काय, हा एक प्रश्न आहेच. आजची ही जी काही बैठक होती ती मावळ लोकसभेच्या अनुषंगाने होती, सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते, मंचाच्या मागचा जो फ्लेक्स होता त्यावरती आपले सगळे राज्याचे नेते तर होते, परंतु मावळ लोकसभेतून केवळ संजोग वगैरे यांचा फोटो होता. म्हणजे संजोग वगैरे हे आता आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार मावळ लोकसभेचे, त्यांना जबाबदारी दिलेली आहे की ह्या लोकसभेसाठी आपण पाहताय की बांधिलकी पूर्ण बघण्यासाठी उमेदवार मला वाटतं उद्धवसाहेब ठरवतात ते, पण आज आपण पाहताय त्यांनी जी मेहनत केलेली आहे आपण दिसत आहे, सगळीकडे उत्साह आहे आणि हे सगळे एकत्र आम्ही काम करत आहोत. मग अशी आपण संजयजी बरोबर ना की बावनकुळेंनी म्हटलं की छोटे पक्ष संपवा, आणि तुम्ही म्हणाले की बावनकुळे आणि चायनाचा खूप संबंध आहे. हो, त्यांचा आणि चायनाचा जवळचा संबंध आहे, पण तुम्ही गैरसमज करू नका, मी मकाव बद्दल बोलत नाहीये. मी एवढंच सांगते की चायनाची लोकशाही जशी आहे तशी त्यांना पण आपल्या देशात लोकशाही तशीच आणायची आहे, म्हणजे लोकशाही संपून टाकायची. बाकी तुम्ही अर्थ काढू नका मकाव वेगळचा. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.